अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रभू श्रीराम भक्त देखील अयोध्या येथे न जाता आपल्या तालुक्यात किंवा शहरात या भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करत आहेत। तसाच जामनेर शहरात देखील श्रीराम भक्तांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आणि प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा आनंद साजरा केला आहे। या प्रसंगी बीजेपीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांनी जामनेरवासियांनी देखील आज संध्याकाळी आपापल्या घरासमोर दिवे लावून हा आनंद दिवाळीसारखा साजरा करावा असे आवाहन केले आहे। जन्मभूमी अयोध्या नगरे प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य असं मंदिर व्हावं हे स्वप्न गेल्या अनेक वर्षापासूनच पूर्ण होतंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते या भव्य दिव्य मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा अयोध्या संपन्न होतोय। असंख्य कार सेवकांनी त्यांच्या जीवाचं बलिदान दिलं, अनेकांनी त्याग दिला केला आणि आज जे स्वप्न उराशी बाळगलं ते स्वप्न पूर्णत्वास होताना दिसतंय। आपल्या तालुक्याचे आमदार महाराष्ट्राचे माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी त्यावेळेस हजारो कार सेवक घेऊन अयोध्याला भाऊ गेले होते। त्यांच्या नेतृत्वात जामनेर तालुक्यातून अनेक जुने जाणकार कार्यकर्ते हे कार सेवक म्हणून अयोध्यात गेले होते। त्या सरांचं मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं विशेष करून अभिनंदन करतो, कारण ज्या स्वप्न उराशी बाळगून ज्यावेळेस एका ध्येयाने कार्यकर्ता प्रेरित होतो आणि त्या ध्येयाला पूर्णत्वात जात असताना तो आनंद हा वेगळाच असतो। आज जणू दिवाळी या हिंदुस्थानात होताना आपल्याला दिसते। माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सगळ्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की येणारे पुढचे दिवस हे आरोग्यदायी सगळ्यांना जावो। सगळ्यांनी आज घरोघरी संध्याकाळी दीप लावून आपल्या घरासमोर रांगोळी काढून या आनंद उत्सव हा दिवाळीसारखा साजरा करायचा आहे। जय श्रीराम। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।